नमस्कार, मी सुहास। हेल्थ टाइम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। हेल्थ टाइम मध्ये आपण दररोज एक नवीन विषय, नवीन आजार आणि त्यावरच्या उपचार पद्धती या समजून घेत असतो। आज सुद्धा आपण अशीच एक उपचार पद्धती समजून घेणार आहोत। साधारणतः तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या की उतार वयामध्ये 40% अधिक रुग्णांना सांधेदुखी किंवा गुडघेदुखी याचा त्रास होऊ लागतो। सांध्यांची झीज झाल्याच्या कारणामुळे असह्य वेदना होतात, हालचालींवर बंधनं येतात, सांधेदुखीचं प्रमाण हे दिवसेंदिवस तरुणांमध्ये सुद्धा वाढत असल्याचं आपल्याला दिसतंय। अशा रुग्णांना बऱ्याच वेळी सांधे रोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो, परंतु शस्त्रक्रियेविषयी असलेले गैरसमज, समज, भीती आणि अज्ञानापोटी रुग्ण उपचारापासून वंचित राहतात। अशा रुग्णांना दिलासा मिळावा, त्यांच्यामध्ये शस्त्रक्रियेविषयी असलेली भीती कमी व्हावी, याच उद्देशातून आज आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर महेश कुलकर्णी। डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र बंदमध्ये। थँक्यू। डॉक्टर महेश कुलकर्णी यांचा जर का थोडक्यामध्ये परिचय करून घ्यायचा झाला तर डॉक्टर महेश कुलकर्णी यांनी त्यांचं सगळं वैद्यकीय शिक्षण जे आहे ते पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमधनं पूर्ण केलेलं आहे। ते MBBS आणि MS अशी पदवी त्यांनी संपादित केलेली आहे। आज 21 वर्ष ते वैद्यकीय सेवेमध्ये आपली सेवा बजावत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1997 ते 2007 ते इंग्लंडमध्ये होते, तिथे त्यांनी गुडघे रोपण या विषयीचं अत्याधुनिक शिक्षण घेतलं आणि त्यामध्ये त्यांनी प्रावीण्यसुद्धा संपादित केलेलं आहे। एकूण आत्ता बघितलं आपण तर ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आणि त्याचबरोबर जहांगीर हॉस्पिटलमध्ये पुण्याच्या ते कार्यरत आहेत, तिथं ते वैद्यकीय सेवा देत आहेत। डॉक्टर, एकूणच आपण आता चर्चेला सुरुवात करूयात। मुळामध्ये पहिलाच प्रश्न असा आहे की सांधेदुखी आणि गुडघेदुखी ही साधारणतः पूर्वीच्या काळी आपण म्हणायचो की उतार वयामध्ये, म्हणजे एक साधारणतः 55-60 नंतर खरं तर ती उद्भवायची, पण आता त्याचं वय कमी कमी होत चाललेलं आहे। साधारणतः 40-45 नंतरच ही गुडघेदुखी म्हणा किंवा सांधेदुखीचा हा त्रास व्हायला लागतो। कशामुळे नेमका हा त्रास का उद्भवतो? तुम्ही जसं म्हणालात तसं उतार वयामध्ये जे सांध्यांची झीज आहे त्याचं प्रमाण पूर्वीपासूनच जास्ती आहे आणि हे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्ती आहे पुरुषांपेक्षा, विशेषतः गुडघ्यांच्या सांध्याबद्दल। पुरुषांमध्ये जर आपण बघितलं तर खुब्याच्या सांध्यांना, म्हणजे हिप जॉईंटचं जे प्रमाण आहे सांधेदुखीचं ते जास्ती आहे आणि विशेषतः हिप जॉईंटचे जे पेशंट आहेत ते कमी वयाचे आहेत। त्याला बरीच कारणं आहेत। लहानपणापासून जर त्यांना कुठले व्यंग असतील, हिप जॉईंटमध्ये काही इंजुरी असेल किंवा जन्मतः काही डिफेक्ट असतील तर त्यामुळे सुद्धा कमी वयात हा आजार होऊ शकतो। तसंच रक्तपुरवठा जो आहे तो हिप जॉईंटचा जर कमी झाला तर त्यामुळे तो सांधा खचू शकतो, तो सांधा खचल्यामुळे सांधा झीज होऊन त्रास व्हायला लागतो आणि हा फार कमी वयात व्हायला लागतो। तर ह्याची 2-3 मूळ कारणं आहेत। एक तर अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा रुमोटॉइड आर्थरायटिस, हे संधिवाताचे जे प्रकार आहेत यांना मेडिकल टर्ममध्ये जाण्यापेक्षा संधिवात किंवा आमवात ह्याला आपण जो म्हणतो, तरी ज्या कारणांमुळे कमी वयात हा त्रास आपल्याला उद्भवू लागलाय। स्टिरॉइडचं अतिप्रमाणात सेवन झाल्यामुळे किंवा अल्कोहोलिझम, दारू पिण्याचा जास्ती जर प्रॉब्लेम असेल तर ह्यामुळे सुद्धा हिप जॉईंटचे आजार आणि सगळ्यात शेवटी म्हणजे फ्रॅक्चर झाले, खुब्याच्या भोवती जर हाडांना इजा झाली, फ्रॅक्चर झाली तर सुद्धा हे सांधे लवकर खराब होऊ शकतात। तर ह्या 2-3 कारणामुळे आपल्याला कमी वयात पुरुषांमध्ये हिप जॉईंटच्या सांध्यांचं पेन हे जास्ती जाणवायला लागलं आणि स्त्रियांमध्ये संधिवाताचं जे प्रमाण आहे त्याचं डायग्नोसिस आपल्याकडे, त्याचं निदान अचूक झाल्यामुळे कमी वयात आपल्याला ते समजायला लागले आणि त्यामुळे ते पेशंट आपल्यासमोर आता यायला लागलेत। कमी वयात आपल्याला सांधे झिजलेले असतील, काही इजा झाली असेल आणि जे आजकालचं जे धकाधकीचं आयुष्य आहे ज्याच्यामध्ये इंजुरीज आणि फ्रॅक्चर्स, ह्या सगळ्या कारणांमुळे मला असं वाटतं की तो प्रकार लवकर लक्षात येतोय आपल्या। डॉक्टर, तुम्ही कमी वय म्हणतो तरी आपलं हे कमी वय साधारणतः 40 नंतरचं सुरू होतंय, बरोबर आहे, पण आत्ता जर आपण बघितलं तर खरं तर ही एक भयावह अशी परिस्थिती आहे की तरुणांमध्ये सुद्धा, म्हणजे अगदी आपण 18 ते 35 असे जरी युवक जरी बघितले तरी यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण दिसत आहे आणि गुडघेदुखीचा त्रास हा तरुणांमध्ये देखील जास्त प्रमाणामध्ये डोकं वर काढतोय, याला काय कारण तुम्ही सांगा? तसं काळजी करण्यासारखं नाही आहे, पण तरुणांमध्ये गुडघेदुखीची जी कारणं आहेत ही पूर्णपणे वेगळी आहेत। ती संधिवात किंवा वयोमानानुसार होणाऱ्या झिजेमुळे होत नाही। तरुणांमध्ये आजकाल आपण बघतो की मॅरेथॉनचं प्रमाण वाढलंय, फिजिकल फिटनेसचं प्रमाण वाढलंय आणि त्याच्यामध्ये योग्य मार्गदर्शन नसेल तर कधी कधी त्यांना इजा होऊ शकते। तर सांध्याला
इजा होते म्हणजे काय होतं, गुडघ्याच्या आतमध्ये जी चकती असते किंवा ज्याला मराठीत आपण काही लोक गादी म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये ज्याला मेनिस्कस म्हणतो, त्याला इंजुरी झाल्यामुळे तो जर फाटला तर कमी वयात गुडघ्यांना वेदना होऊ शकतात. फार वेळा आपल्या असं लक्षात येईल की स्त्रियांमध्ये 30 ते 45 ह्या वयोगटात विशेषतः असं जाणवतं की जिना चढताना उतरताना त्रास होतो, बसून उठताना त्रास होतो, मांडी घालून बसून उठताना त्रास होतो. तर ह्या सगळ्यांचं कारण आर्थरायटिस किंवा संधिवात किंवा सांध्याची झीज हे नाही आहे, पण गुडघ्याच्या वाटीच्या मागे जी खुर्ची आहे ती मऊ पडल्यामुळे हा त्रास होतो. 90% रुग्णांमध्ये हा त्रास फिजिओथेरपीने आपल्याला घालवता येतो. अगदी 10% लोकांमध्ये ज्यांना खरंच इजा आहे, खरंच दुखापत आहे, अशा लोकांना MRI करून त्याचं योग्य निदान करून ट्रीटमेंट सगळ्या दुर्बिणीची ट्रीटमेंट देऊन ते बरं करतायत, बरं करता येतं. पण तरीही म्हणजे तरुणांमध्ये हे जे प्रमाण आपल्याला जास्त दिसतंय याला आत्ताचं, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की धकाधकीचं आयुष्य किंवा बदललेली जी जीवनशैली आपण म्हणतो, शेवटी हाडांना सुद्धा पोषक अन्न हे मिळालं पाहिजे, कॅल्शियम मिळालं पाहिजे असं जे आपण आम्ही ऐकतो, मग ते म्हणजे ही जीवनशैली याला कारणीभूत आहे असं वाटतं कुठे? जीवनशैलीमुळे होणारे जे आजार आहेत, जसं मी म्हणालो तुम्हाला, तसं गुडघ्यांना जी होणारी दुखापत आहे, कदाचित आपण फिजिकल फिटनेस चालू केला आहे कारण ते सध्या फॅड आहे आणि ते करताना आपण स्वतःची पूर्ण काळजी घेतली नाही, हळूहळू जर तो फिटनेसची लेवल हळूहळू वाढवावी लागते, ती एकदम जर आपण काही हाफ मॅरेथॉन पळायला गेलो तर त्यामुळे इजा नक्की होणार, गुडघ्याची दुखापत होणार, गुडघ्यांवर पेन आणि वेदना नक्कीच होणार. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं जे प्रमाण आहे ते विशेषतः शाकाहारी जेवण घेणाऱ्या लोकांमध्ये, व्हेजिटेरियन लोकांमध्ये B12 आणि D3 यांचं प्रमाण कमी असू शकतं. त्याची रक्ताची तपासणी करून जर D3 प्रमाण कमी असेल तर ते आठवड्याला एक गोळी याप्रमाणे आपल्याला विशेष काही न करता भरून काढता येतं. ओके. B12 जर डेफिशियन्सी असेल तर त्याला सुद्धा आपल्याला नियमितपणे टॅबलेट घेऊन ती डेफिशियन्सी भरून काढता येते. पण पाठीचे आणि कमरेचे दुखणं जीवनशैलीला नक्कीच रिलेटेड आहेत, पण आर्थरायटिस जो आहे, सांध्याची झीज जी आहे, ती जीवनशैलीमुळे 10% अफेक्ट होते असं मी म्हणेन. ओके. साधारणतः त्या रुग्णांनी किंवा ज्याला सांधेदुखीचे त्रास आहेत त्याला कोणत्या कोणत्या पद्धतीच्या टेस्ट या द्याव्या लागतात? म्हणजे मला थोडक्यात हा प्रश्न असा विचारायचा आहे की एकदम सांधेरोपणावर जाण्यापूर्वी तुमच्या काही टेस्ट आहेत का, किंवा त्याही पूर्वी काही ट्रीटमेंट करून सांधेदुखीचा आजार, गुडघेदुखीचा आजार हा बरा होऊ शकतो का? 70 ते 80% रुग्ण जे आमच्याकडे येतात गुडघेदुखीमुळे त्यांना ऑपरेशन लागतंच असं अजिबात नाही. आम्ही सुरुवातीला त्यांच्या सांध्याचे एक्सरे करतो, म्हणजे समजा गुडघा दुखत असेल तर गुडघ्याचे एक्सरे करतो, उभे राहून एक्सरे घेतो, म्हणजे शरीराचं वजन पडल्यानंतर ती झीज जास्ती प्रमाणात दिसून येते, तर ते एक्सरेज करतो आम्ही सगळ्यात पहिली टेस्ट. समजा मल्टिपल जॉईंट दुखत, म्हणजे भरपूर सांधे दुखत असतील तर मग मात्र आम्हाला रक्ताची तपासणी करून घ्यावी लागते की त्यांना आमवात किंवा ज्याला रुमोटॉइड आर्थरायटिस म्हणतो त्याच्या काही स्पेसिफिक रक्ताच्या तपासण्या आहेत त्या करून घेतो. जर त्यामध्ये जर आपल्याला असं वाटलं की रुमोटॉइड आर्थरायटिस किंवा असा कुठला आजार आहे तर त्यांना गोळ्या औषधं देऊन बऱ्यापैकी प्रमाणात कंट्रोल करता येतं. जर वयोमानानुसार झालेली सांध्याची झीज असेल आणि ती अगदी सुरुवात असेल, कमी प्रमाणात असेल, तर आम्ही विशेषतः रुग्णांना 3-4 सल्ले मी नक्कीच देतो. एक तर शक्यतो वजन कमी ठेवायला पाहिजे आपलं, तर वजन कमी करणं हा सल्ला द्यायला सोपा आहे, अंमलात आणायला फार अवघड आहे. कारण ज्या पेशंटच्या गुडघ्यांमध्ये दुखतंय किंवा हिपमध्ये दुखतंय, ज्याला चालता फिरता येत नाही, व्यायाम करता येत नाही, अशा लोकांना वजन कमी करणं म्हणजे डाएटवर रेस्ट्रिक्शन आणणं एवढा एकच प्रकार आहे. आणि डाएट प्रमाणे आपण एका लिमिटपर्यंत ते वजन कमी करू शकतो, पण पूर्ण ते अंमलात आणता येत नाही. दुसरं म्हणजे जर 60-70 आपला गुडघा दुखायला लागला आणि आपलं चालणं कमी झालं तर हातामध्ये जर आपण काठी घेतली तर त्या काठीमधनं 2/3 शरीराचं वजन जमिनीत जाऊ शकतं, ज्यामुळे गुडघ्यांवर पडणारं वजन कमी होतं आणि त्यामुळे आपलं चालण्याचं अंतर नक्कीच वाढू शकतं. जे लोक 5-6 किलोमीटर चालू शकत होते पण आता शक्य नाही, त्यांनी घरात स्टॅटिक सायकल जी असते, घरात आणून व्यायामाची जी सायकल आहे ती जर घरी आणून ठेवली तर आपल्या सांध्यांना चांगला व्यायाम मिळेल, व्यायामामुळे आपले बाकीचेही आजार जे आहेत ते कंट्रोलमध्ये राहतील. ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, त्यांच्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यामुळे घरात सायकलिंगचा व्यायाम केला, समजा आपल्या घराच्या आसपास कुठे स्विमिंग पूल असेल पाण्यामध्ये चालण्याचा व्यायाम केला, पोहण्याचा व्यायाम केला, ज्याच्यामुळे गुडघ्यांवर वजन पडत नाही, असे जर व्यायाम केले तर वजन कमी ठेवू शकतो, वेदना कमी होऊ शकतात आणि आयुष्य चांगल्या प्रकारे चालू राहू शकतो. आणि फिजिओथेरपी, अगदी सुरुवातीच्या काळात आम्ही फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्यांना व्यायाम शिकायला लावतो, कायमच फिजिओथेरपिस्टकडे जायची गरज नाही आहे, ते व्यायाम आपण घरी शिकून दररोज 10 मिनिटं सकाळ संध्याकाळ जर ते व्यायाम केले
शकतो, तर त्याचा प्रचंड फायदा पेशंट्सना होऊ शकतो. आणि अगदी शेवटचा उपाय, मेडिकल उपाय काय करतो आम्ही, तर कमीत कमी ताकदीची जी टॅबलेट असेल ज्याच्यामुळे त्यांच्या वेदना कंट्रोलमध्ये राहतील, त्यांचं चालणं फिरणं उत्तम राहील, ज्या टॅबलेटचा साईड इफेक्ट कमी राहील, अशा गोळ्या त्यांना आम्ही लिमिटेड ड्युरेशनसाठी देत राहतो. जेव्हा त्यांच्या घरात काही कार्य आहे, लग्न आहे, कुठे प्रवासाला जायचं आहे, तर तेवढ्या वेळापुरतं गोळ्या घेऊन त्यांना आपण मॅनेज करून मग परत ते पूर्ववत आयुष्य जगू शकतात. आता सांधेरोपण हा खूप नवलाईचा भाग राहिला नाही, आता ते अगदी सहज होऊ लागलेलं आहे. हे सांधेरोपण कसं होतं, त्याची एकूण पुढच्या म्हणजे त्याच्यात सुद्धा तुमच्या काही पद्धती असतील की कमी इजा होता, न रक्त येता, अशा अनेक हे आहेत, ह्या सगळ्या मला तुमच्याकडे समजून घ्यायच्या आहेत. पण आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा हेल्थ टाइम. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. डॉक्टर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही खूप सुंदर, एक तर मुळामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी, त्यावरचे काय व्यायाम केले गेले पाहिजेत किंवा त्याच्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे हे खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. मुद्दा आता असा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या पेशंटला हा सल्ला देता की नाही बाबा आता तुला सांधे रिप्लेसमेंट करावी लागणार आहे, सांधे रोपण करावं लागणार आहे, ती स्टेज म्हणजे त्याची लास्ट, की त्याच्यावर आता पुढे उपाय नाहीये, म्हणजे ते गुडघ्याची वाटी ही बदलली गेलीच पाहिजे, बरोबर, हे वैद्यकशास्त्र इतकं पुढे गेलंय, आम्हाला उत्सुकता याची आहे की म्हणजे माझ्यासारख्याला मी विचार करताना मला खूप त्याची कमाल वाटते की अरे माझ्या गुडघ्याची वाटीच बदलणार म्हणजे काहीतरी हे एवढं मोठं आहे हे सगळं. तर ही जी सगळी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, हे जे सांधे रोपण आहे, ह्या हे नेमकं कसं होतं, याच्या पद्धती काय आहेत हे आम्हाला समजून सांगा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण लोकांच्या मनात असा एक गैरसमज आहे की हे ऑपरेशन अतिशय मोठं आहे, सांध्या बदलतो म्हणजे आम्ही काय करतो असं लोकांना वाटतं की आम्ही पायाचा तो भाग काढूनच टाकतो आणि त्याच्या जागी नवीन काहीतरी आर्टिफिशियल बसवतो. असं हे मुळीच नाहीये. गुडघ्यावरची जी आवरण असतं ज्याला आपण खुर्चा किंवा कार्टिलेज म्हणतो, ते कार्टिलेज झिजल्यामुळे आपल्याला त्रास होत असतो. तर ऑपरेशनमध्ये आम्ही काय करतो, तर ते कार्टिलेजचे जे कवच आहे ते कवच फक्त काढतो आम्ही, आणि त्याच्या ऐवजी मेटलचा एक जॉईंट त्याच्यावरती बसतो, म्हणजे पूर्ण बोन कापून नाही टाकत, तर त्याच्यावरती एक आवरण येतं. तसंच हे गुडघ्या मांडीचं हाड आणि नडगीच्या हाडावरती सुद्धा आपण तेच करतो की वरचं जे झिजलेला भाग आहे तो काढून त्याच्याऐवजी मेटलचा सांधा बसवतो आणि मध्ये एक हाय क्वालिटीचं प्लास्टिक येतं ज्याच्यामुळे सांधा परत गुळगुळेतपणे हलू शकतो. तर हे जे ऑपरेशन आहे ते आम्ही साधारण कमरेतनं भूल देऊन हे ऑपरेशन केलं जातं, ज्याला आपण स्पायनल ॲनेस्थिशिया म्हणतो. आणि त्या स्पायनल ॲनेस्थिशियामध्ये तास सव्वा तासात हे ऑपरेशन पूर्ण होतं एका गुडघ्याचं. आजकाल अत्याधुनिक ज्या ट्रीटमेंट आलेल्या आहेत की आम्ही गुडघ्याच्या भोवती एक असं इंजेक्शन देतो की ज्यामुळे त्या वेदना पूर्णपणे कमी होऊन जातात, कारण लोकांच्या मनात ही एक भयंकर भीती आहे. 50% लोक जे आम्हाला दाखवायला येतात ते आल्यानंतर म्हणतात की आम्हाला वेदना खूप होतात, त्याची भीती वाटते, कारण त्यांनी असं ऐकलेलं आहे की ऑपरेशन नंतर खूप दिवस त्रास होतो, भयंकर वेदना होतात, चालताच येत नाही. तर आता मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की आत्ता ज्या मॉडर्न ट्रीटमेंट आम्ही वापरतो ज्यामुळे पेशंटला आज सकाळी ऑपरेशन झालं तरी आम्ही संध्याकाळी चक्क उभं करू शकतो फिजिओथेरपिस्टच्या मदतीच्या सहाय्याने, आणि दुसऱ्या दिवशीपासून ते एक 4-5 पावलं सकाळी, मग संध्याकाळच्या वेळी परत एक 8-10 पावलं चालू शकतात. तिसऱ्या दिवशीपर्यंत बरेचसे रुग्ण स्वतःहून वॉकरच्या सहाय्याने बाहेर चक्कर मारणं, संडास बाथरूमपर्यंत जाणं येणं, खुर्चीवर बसणं उठणं, 2-4 पायऱ्या चढणं उतरणं एवढं उत्तम प्रकारे करू शकतात. बरोबर आहे, म्हणजे मी त्या याच्याकडे येणारच आहे. मला मुळामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर ते किती टक्के यशस्वी होतं हे सगळंच विचारायचं आहे. पण मुद्दा आता माझा असा आहे की तुम्ही जे म्हणलात की ते आवरण जे आहे ते बदललं जातं, आता याच्यामध्ये सुद्धा म्हणजे प्रकार आहे, एक्सपोर्ट क्वालिटीचं आवरण, मग आपल्याकडे मिळणारं काही, म्हणजे हे पुन्हा खर्चाच्या दृष्टीनं सुद्धा याचे काही हे आहेत का, की का तुम्हाला एक्सपोर्ट केलेलीच हे लागतात, याच्यामधले काय डिटेल्स तुम्ही सांगाल मला. आम्ही कुठले सांधे वापरतो, जे सांधे संशोधनाप्रमाणे ताऊन सुलाखून लाखो लोकांमध्ये 15-20 वर्ष काम करत असलेले सांधे जे आहेत तेच आम्ही रुग्णांना सजेस्ट करतो. आत्तापर्यंत आपल्याकडे जे सांधे उपलब्ध होते ते सगळे परदेशी बनावटीचे सांधे आपल्याकडे उपलब्ध होते. बरोबर. अनफॉर्च्युनेटली कमनशिबानी आपल्या देशात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जास्ती प्रमाणात होत नव्हतं,
पण आता मागच्या 2-3 वर्षात काळ बदललेला आहे आणि भारतामध्ये चांगल्या क्वालिटीच्या सांध्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालेलं आहे आणि त्या सांध्यांची किंमत सुद्धा आता सामान्य व्यक्तींना परवडण्यासारखी, तरी सुद्धा ती परवडण्यासारखी नाहीच आहे. तर तो सांधा पूर्वी जो 70,000 रुपयांना मिळायचा, तो सांधा आता 50-52,000 रुपयापर्यंत आपल्याला मिळू शकतो. त्याची क्वालिटी खराब नाही आहे, त्याचं आयुष्य चांगलं आहे, पण फक्त आपल्या डॉक्टरांशी बोलून एवढंच खात्री करून घ्यायला पाहिजे की हा सांधा बऱ्याच रुग्णांमध्ये वापरून त्याचं संशोधन उपलब्ध आहे की ज्यावर बेस्ड आम्ही तुम्हाला तो सांधा सुचवू शकतो. डॉक्टर, मला सांधे रोपण करण्यापूर्वी, म्हणजे ठीक आहे, तुम्ही मला सांगितलं की सांधे रोपणाची गरज आहे, पुन्हा मी आपण म्हणतो ना की अजून एकाच डॉक्टरांचा सल्ला घेणं, म्हणजे दोन डॉक्टरांची खात्री एकदा झाली की म्हणजे मला बरोबर असं घेणं या याच्यामध्ये गरजेचं असतं का? खरं तर गरजेचं नाहीये. कारण म्हणजे म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही, दोन्ही. कारण तुम्हाला सांगतो, कारण सांधेरोपणाचा जेव्हा मी सल्ला देतो पेशंटला, तेव्हा मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक्सरे बघतो, पेशंटशी चर्चा करतो, त्यांना होणाऱ्या वेदना समजून घेतो, एक्सरेमध्ये सांध्याची कितपत झीज झाली आहे ते बघतो. दोन्ही गोष्टी जुळत असतील तर मी त्यांना सांगतो की ऑपरेशन करणं गरजेचं आहे. हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे सांगितल्यानंतर मी पेशंटना विचारतो की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला यातनं बरं व्हायचं आहे का? त्यांना लगेच उत्तर द्यायची गरजच नसते. हे काही लाईफ सेव्हिंग ऑपरेशन नाही आहे की उद्या सकाळी केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी पहिल्या भेटीनंतर त्यांना सगळं समजावून सांगितल्यानंतर त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांचं सुद्धा तुम्हाला काउन्सिलिंग करावं लागत असेल, त्यांची मानसिकता तुम्हाला त्या पद्धतीने तयार करावी लागत असेल. डॉक्टर, मला आता या शस्त्रक्रियेची यशस्वीता किती आहे, म्हणजे किती टक्के त्याचा सक्सेस रेट आहे, हे सगळं मला विचारायचं आहे. पण पुन्हा एक छोटासा आपण ब्रेक घेऊयात. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा हेल्थ टाइम. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. डॉक्टर, ब्रेक नंतर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता हे सगळं ठीक आहे, तुम्ही सांधे रोपण केलं, गुडघेचे रोपण केलं, पण आता याचा सक्सेस रेट किती आहे, म्हणजे ही शस्त्रक्रिया किती यशस्वी होते, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हा आहे की त्या पेशंटला, म्हणजे मगाशी तुम्ही उत्तर दिलेलंच आहे मला, पण एकूण पेशंटला हॉस्पिटलाइज किती दिवस व्हावं लागतं, त्याच्यामध्ये त्याच्याकडनं तुम्ही कोणत्या पद्धतीचे व्यायाम हे करून घेता की जेणेकरून त्याला पुढे ते सगळं सुसह्य जाणार आहे त्याची ॲक्टिव्हिटीज. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज तुम्ही माझ्या गुडघ्याची रिप्लेसमेंट केलेली आहे त्या वाटीची. आता मी नॉर्मल असताना जे काही मी त्याच्या सगळ्या हालचाली करत होतो, मी धावत होतो, मी मांडी घालून बसू शकत होतो खूप वेळ, ते सगळं या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही बदलल्यानंतर ते सगळं शक्य होतं का? चालेल, हे फार महत्त्वाचे मुद्दे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आपला असा होता की ह्याचं यशस्वीता किती आहे, या ऑपरेशन किती वेळा सक्सेसफुल होतं. तर मी असं म्हणेन की 100 पेशंटचं जर मी ऑपरेशन केलं तर 97%पेक्षा जास्ती लोकांचं अतिशय उत्तम, काहीही प्रॉब्लेम न होता ऑपरेशन पार पडतं, काहीही कॉम्प्लिकेशन न होता. 2-3% लोकांमध्ये मायनर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. लोकांच्या मनात एक अशी भयंकर भीती आहे की हे ऑपरेशन सक्सेसफुलच होत नाही. त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं की ह्यांचं ऑपरेशन झालंय, ते चालू शकले नाहीत, हे बेडमध्येच आहेत. तर असा एक प्रचंड गैरसमज एक लोकांमध्ये आहे की हे ऑपरेशन यशस्वी होत नाही. पण जर आपण तज्ज्ञ माणसाकडे गेलात, तुमचे प्रॉब्लेम्स सांगितलेत आणि जर ऑपरेशन थिएटरची क्वालिटी चांगली असेल तर मी आत्ता म्हणेन की निअरली 97%च्या वर उत्तम रिझल्ट मिळतात. 2-3% रिझल्ट हे अपघातासारखे आहेत. आज आपण मुंबईमध्ये रस्ता जरी क्रॉस करायला गेलो तरी 2-3% आपण बरोबर असा एक तो हे असेल. पण असंही काही नाहीये की जे कॉम्प्लिकेशन होतात ते अगदी लाईफ थ्रेटनिंग किंवा अजिबात चालता फिरता न येण्यासारखे आहेत. कुठलाही प्रॉब्लेम झाला तर त्यातनं मार्ग निघतो, फक्त तो जरा वाकडा तिकडा आणि दूरचा मार्ग असू शकतो. असं काही होत नाही की चालताच नाही येत नाही. दुसरी गोष्ट की किती दिवस दवाखान्यात राहावं लागेल. ऑपरेशन नंतर साधारण एका गुडघ्याचं ऑपरेशन केलं तर 3-4 दिवशी पेशंट घरी जातो आणि जेव्हा तो घरी जातो तेव्हा वॉकरच्या सहाय्याने स्वतः 150 पावलं चालू शकतो, जिना 2-4 पायऱ्या चढू शकतो. तर बऱ्यापैकी इंडिपेंडंट होतो, स्वावलंबी होतो, झपाट्याने इम्प्रूव्हमेंट आहे ती. आजकाल मागच्या 2-3 वर्षात विशेषतः जे मॉडर्न ॲडव्हान्सेस आलेले आहेत त्यामुळे रिकव्हरी फास्ट झाली आहे. म्हणजे पेशंटचं जे बरं होणं आहे ऑपरेशनमधनं बऱ्यापैकी वेदना कमी झालेल्या आहेत, वेदना कमी झाल्या आहेत आणि रिकव्हरी फास्ट झाली आहे. आता माझा जो प्रश्न होता की मी आता नॉर्मल असताना ज्या पद्धतीने मी माझ्या सगळ्या हातापायांची हालचाल करतो,
तसं या ऑपरेशन नंतर काय चित्र उभं राहतं? चालणं फिरणं अतिशय उत्तम प्रकारे पेशंट करू शकतात. काही काही पेशंट 5-7 किलोमीटर दररोज चालतात. नी रिप्लेसमेंट दोन्ही गुडघ्यांचे सांधे झालेले आहेत तरी 6-7 किलोमीटर सहज चालू शकतात. माझे काही पेशंट आहेत जे दररोज जवळपास 25-30 किलोमीटर सायकलिंग करतात. लॉन टेनिस खेळणारे पेशंट आहेत, पण आम्ही शक्यतो सल्ला देतो की डबल्स खेळा टेनिस खेळायचा असेल तर, कारण सिंगलमध्ये पळावं खूप लागतं आणि ह्या सांध्यावरती इम्पॅक्ट आपल्याला नकोय फार. तर चालायला, फिरायला, जिना चढायला, उतरायला, बसमध्ये बसायला, रिक्षाने जायला काहीही बंधनं नाहीयेत. मांडी घालून बसण्याचा जो प्रकार आहे तो नुसता गुडघ्यांच्याच ऑपरेशनवरती अवलंबून नसून हिप जॉईंटमध्ये आपल्याला ऑपरेशनच्या पूर्वी किती मूवमेंट होती त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. बरोबर. ऑपरेशनच्या पूर्वी आपल्या गुडघ्यात किती हालचाल होती त्याच्यावर पण अवलंबून आहे. आत्ताचे जे सगळे सांधे उपलब्ध आहेत बाजारात त्यांच्या डिझाईनमुळे आपल्याला सांधा हाय फ्लेक्शन ज्याला म्हणतो आपण की जास्ती वाकवता येऊ शकतो, पण तासन तास मांडी घालून बसणं हे मला बरोबर वाटत नाही. कारण सांध्यांचं जे आयुष्य आम्ही सांगतो की कमीत कमी 15 वर्ष 95%च्या वर लोकांचे सांधे उत्तम चालू राहतील हे कुठून सांगतो आम्ही? परदेशामध्ये ज्या तपासण्या झालेल्या आहेत, त्यांच्या स्टडीज झाल्या आहेत, त्यांचे 50,000 लोकांचे 15 वर्षानंतर बघून आपण सांगतो ती लोक मागे. थोडक्यामध्ये काय की नॉर्मल पद्धतीने तो त्याचं आयुष्य जगू शकतोय, फक्त अगदी तुम्ही त्याला जे नॉर्मली आपण आता हालचाली करू शकतो तो अगदी मांडी घालून खूप काळ नाही बसू शकत. बरोबर. एवढं आणि ते बसूही नाही कारण शेवटी त्याच्या ताण येतो. आता शेवटचा प्रश्न जाता जाता, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, की सर्वसामान्यांना परवडणारा हा खर्च आहे का? सर्वसामान्यांना परवडणारा खर्च सांगणं तसं अवघड आहे. कमीत कमी उत्तम प्रतीच्या चांगल्या गोष्टी वापरून, चांगले सांधे वापरून जर आपण ऑपरेशन केलं तरीसुद्धा हा खर्च जवळपास 1.25 लाखापर्यंत जातो. पण ठीक आहे, म्हणजे तरी थोडक्यात जर आपण बघितलं तर पुन्हा मला चांगलं पूर्ववत धडधाकट होण्यासाठी आता तसं 1-1.25 लाख ही काही फार मोठी अमाऊंट आपण त्यालाही म्हणू शकणार नाही, पण अगदी कमी पण आहे असंही म्हणू शकणार नाही, पण त्यातून मी बरा होऊ शकतोय आणि पुन्हा मी माझ्या पायांवर चांगला चालू शकतोय. डॉक्टर, तुम्ही इतकं सुंदर सगळं याचं विवेचन केलेलं आहे, माहिती दिलेली आहे की एकूण सांधे रोपण, गुडघे रोपण, सांधे दुखीचे त्रास म्हणजे काय हे खूप छान आमच्या प्रेक्षकांना समजून सांगितलं. तुम्ही महाराष्ट्र वनमध्ये आलात आणि सगळी माहिती दिलीत, पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. हेल्थ टाइम मध्ये आज आपण इथंच थांबूयात, उद्या पुन्हा भेटून नवीन विषय नवीन आजार. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र वन.